एकीकडे माझं बाळ झोपलं होतं जे उठून बसलंय. मी सरप्राईजच झाले. माझं ते कोण बसलंय? माझं केशू तर उठला बाबा. शोनो गुड मॉर्निंग. जय महाराष्ट्र. ना बाबू गुड मॉर्निंग झाली. मम्मा जेवण करेपर्यंत मी आत कुठे होती ना सोनो सांग. मी आत कुठे होती? ओ झालं भिंतीचं घर डाऊन झालंय. आत तू हिच्याकडून सिमेंटला पैसे घे. पैसे घे हिच्याकडून सिमेंटला. तोंड बघा. तुला ऑइली खायचं नाही ना? तळलेलं भात आम्हाला पण आवडतो. तू रायटिंग वर आहे बघा. त्यांची कमी टाक. रायटिंग वर आहे. चला आपल्या घरी जाऊया. रायटिंग वर नाही लोक अजून काहीतरी कमेंट करतात. असं रे तुम्ही काय सजेस्ट करा तुला काय काय खायचं काय नाही खायचं. चला क्रिशी काय घरी चाली कुशी गुगुची गुगुची. आमचा पप्पा उठलाय झोपा घालून. आत्ता उठलाय किरण. आता आम्ही मच्छीला चाललोय. बहु काय मच्छी भेटते मार्केटमध्ये. लेट झालाय. हा बघा गाडीच काढतो. आम्ही खूप लवकर आलोय. मच्छी मार्केट बंद झालंय बघा. एक किलो दादा दोन्ही खात होईल आज. परत एकदा मच्छीचा वार आलेला आहे. रोजच्या प्रमाणे मच्छी काय भेटली नाही मार्केटमध्ये. मार्केट बंद झालेलं. लेट उठला किरण त्यामुळे मच्छी मार्केट सुद्धा बंद झालेलं. त्यामुळे आज आम्ही गावठी कोंबडी घेऊन आलोय. कारण का मला नॉनव्हेज खूप आवडतं. काही जणांच्या कमेंट सुद्धा आलेल्या की व्हेज पण खात जावा. व्हेज खातोच पण नॉनव्हेज त्यापेक्षा खूप जास्त आवडतं. तर आज गावठी चिकन घेऊन आलोय. तर आज ते बनवून बघूया. आज वेगळ्या पद्धतीने बनवणार आहे जसे म्हणजे सासरे बनवतात तसं. हे बघा हे आपलं गावठी चिकन म्हणजे ज्याला गावठी कोंबडी बोलतात. बघा चांगलं धुवून घेतलंय मी. आता ह्याच्यामध्ये पहिल्यांदा आपण हळद टाकणार आहोत. आलं लसूण. यामध्ये आपण टाकणार आहोत दही. तर यामध्ये टाकतोय एक चमचा मीठ. हे चांगलं सगळं मिक्स करून 10-15 मिनिटं ठेवून देऊया. हे सगळं मिक्स केलं. त्यामध्ये आपण अजून एक गोष्ट ॲड करणार आहोत चिकन मसाला. तो पण आत्ताच लावून घेऊया. हा चिकन मसाला टाकलाय जो. हा बघा चिकन मसाला टाकला यामध्ये. गावठी कोंबडी शिजायला वेळ लागतो. चांगलं मिक्स करून घेतलंय. हे बघा हे झाकण मारून ठेवून देऊया आपण. सो तो आपला टोप तापलाय. हे बघा बाकीची तयारी करून घेतली. बारीक कांदा चिरलाय. टॅमॅटो तेजपत्ता आणि फोडणीला मी लसूण घेतले. दरवेळी आले लसूण घेते. दरवेळेला फक्त लसूण घेतले ठेचून. आणि आपलं हे मॅरिनेट केलेलं चिकन. तर यामध्ये आपण तेल टाकणार आहोत. तेल चांगलं तापलंय. आपण त्यामध्ये टाकूया लसूण. तेजपत्ता. आता यामध्ये टाकणार आहोत कांदा. आपला कांदा चांगला फ्राय होतोय. आता यामध्ये टाकूया हे मॅरिनेट केलेलं चिकन. आता ज्या भांड्यात आपण मॅरिनेट केलं होतं त्यामध्ये थोडं पाणी टाकलंय. त्याच्यामध्ये
टाकूया हे बघा आणि थोडा लो फ्लेम वर आपण हे करून घेऊया. त्याला पाणी सोकून घ्या चांगलं. तापण्याच्या ताट ठेवतो. एकीकडे माझं बाळ झोपलं होतं जे उठून बसलंय. मी सरप्राईजच झाले. माझं ते कोण बसलंय? माझं केशू तर उठला बाबा. शनो कृषिकाला. आता कृषिकाला मम्मा सरप्राईज देणार. पप्पानी काय घेतलं बघ, तुला बाईट करायला काय आणलंय? हे कृषिकाला बाईट करायला आणलंय. याच्यामध्ये आपण फ्रुट्स टाकून यांना देऊ शकतो हे बघा, जेणेकरून त्याचा रस त्यांच्या पोटात जाईल. गे अरे वा, हॅपी बर्थडे कृषिका, हॅपी बर्थडे टू यू. बाबू तुला आवडला? किती छान आहे बाबा. सोयेत दह्याचंच भांड आहे ज्यामध्ये आपण काढणार आहोत हे कांदा खोबऱ्याचं वाटण. कांदा खोबऱ्याचं वाटण त्यामध्येच टाकणार आहोत आपला तिखट मसाला. हा मालवणी मसाला आहे बघा. चिकन थोडं तिखटच झालं पाहिजे. त्यासाठी चिकनला जरा पाणी सुटलं की त्यामध्ये टाकणार आहोत. आता परत एकदा मीठ टाकायचं आहे. हे बघा थोडं कमी मीठ घेऊया. तर आता चेक करूया चिकनला पाणी सुटलंय का. हो सुटलंय बघा, सुगंधही छान सुटलाय. यामध्ये टाकणार आहोत आपण मागाशी बारीक चिरलेला टॅमॅटो. आता इकडे भांड्यांचा पसरा पडलाय. पहिली भांडी घासून घेते. चिकनमध्ये आपण टाकणार आहोत हा जो मसाला केलाय आपण रेडी आहे तो कांदा खोबऱ्याचं वाटण आणि परत एकदा हवे मालवणी मसाला आणि मीठ टाकलंय. त्यामध्ये थोडंसं पाणी टाकूया बघा. चांगलं मिक्स करून घेऊया. सो हे वाटण आपण याच्यामध्ये टाकणार होतं बघा. हे चांगलं परतून घेऊया. हे थोडंसं राहिलं याच्यामध्ये, अजून थोडंसं पाणी टाकूया. हे बघा चांगली उकळी येते ह्याला. अजून शिजायला अजून खूप टाइम आहे. आता याच्यामध्ये थोडीशी कोथिंबीर टाकूया. आपलं चिकन रेडी झालं आहे बघा. मस्त असं ते आम्ही लक्या थोडीशी कोथिंबीर. जेवायलाच बसतो आता, लेट झालंय. चला कधी पण तुम्ही सांगा तेव्हा कधी जायचंय. अरे कधी जायचंय पप्पा अरे पप्पा विनू काका घरी चाललाय. सोन तुला बाय कर. बाय कृषिका. माझीकडे नाही तिकडे कृषिका. बाय 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 बाय. परत ये. हा परत येतो परत येतो. बाय कृषिका. होय बाय बाय. टाटा. कपडे सुकत नाही म्हणून हा स्टँड घेतलाय बघा. आई स्टँड खोलतात ना बाबू. कृषिकाला झोप आली. थांबा बाबा. हे काय इकडे, हे काय, हे दोन्ही पुढे घ्या. हे बघा हे हे. अजून ते नवीन स्टँड आलाय. आता कपडे सुकत घालायचं टेन्शन नाही. किती जण विचार आजचा व्हिडिओ कसा वाटला. आज आम्ही काय केलं, आम्ही गावठी चिकन केलेलं, नवीन स्टँड घेतलाय. आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा. बाय, गुड नाईट. कृषिका मम्माचे केस ओढते बघा. बाय.